बुधवारी पहाटे मालवीय ते इरविन चौकच्या रस्त्यावर एक चारचाकी वाहनाच्या काचा फुटलेल्या व टायर पंक्चर झालेल्या अवस्थेत सिटी कोतवाली पोलिसांना दिसली. वाहनाच्या आत पाहिले असता आत 17 गोवंश निर्दयीपणे भरलेले दिसून आल्याने सर्व गोवंशला ताब्यात घेऊन अज्ञात वाहन चालकाविरोधात पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत. शहरात अवैध गोवंश तसेच कत्तलीकरिता येत असलेल्या वाहनावर संशय घेऊन सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी पहाटे कारवाई केली. हकीकत अशी की रात्रकालीन असलेल्या सिटी कोतवाली पोलिसांना मालवीय चौक ते इरविन चौककडे जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली एक MH 27X 8075 झेनॉन वाहन उभी असलेली आढळली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता वाहनाच्या काचा फुटलेल्या तर एक टायर पंक्चर झालेल्या अवस्थेत आढळून आला. वाहनाच्या आत पाहिले असता त्यात निर्दयीपणे 17 गोवंशला डांबून ठेवल्याचे दिसून आले. यात सिटी कोतवाली पोलिसांनी सर्व गोवंश बाहेर काढून सुरक्षा म्हणून नांदगाव पेठ येथील गोशाळा येथे पाठविण्यात आले. चारचाकी वाहन जप्त करून अज्ञात चालकाविरुद्ध कलम 5 पशुसंरक्षण अधिनियम 1948 कलम अ ब अंतर्गत कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी काचा फुटलेल्या आणि टायर फुटलेल्या अवस्थेत वाहन उभे का करण्यात आले, यासोबतच जर वाहनाचा अपघात झाला असेल तर वाहन सोडून चालकाने पोबारा का केला, कदाचित गौरक्षण कार्यकर्ते दाखल होऊन येथे आपला आक्रोश तर व्यक्त केला नसेल ना, असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे. मात्र आता याच वाहनाचा चालक पोलिसांच्या हाती आला तर सर्व घटनेची सत्यता पुढे येऊ शकते, हेही खरं.